कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल। कडेगाव तहसीलदार यांच्याकडे अर्ज। अमरापूर येथील काँग्रेसचे लोकनियुक्त सरपंच सुनील पाटील यांच्या विरोधात काँग्रेसच्या उपसरपंचासह 6 सदस्यांनी कडेगाव तहसीलदार डॉक्टर शैलेजा पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे। यावेळी बोलताना उपसरपंच सौरुक्मिनी जानकर म्हणाल्या, सरपंच सुनील पाटील हे कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता गेल्या काही दिवसांपासून मनमानी पद्धतीने काम करत आहेत। तसेच गावात कोणकोणती विकास कामे व किती निधी मंजूर झाला आहे ही माहिती देत नाहीत। तसेच त्यांनी पदाचा गैरवापर करून गावच्या पश्चिमेस अमरापूर ते हिंगणगाव बुद्रुक या जिल्हा प्रमुख मार्ग 24 या रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे। त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज केला आहे। यावेळी काँग्रेसचे युवा नेते ॲडव्होकेट शरद मोरे, माजी उपसरपंच विजय रुपनर, माजी चेअरमन राजाराम मोरे, संतोष रुपनर, उपसरपंच रुक्मिणी जानकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत रुपनर, सौरंजना पवार, दीपाली मोरे, सचिन पवार, विजय मोरे, बबन आंबवडे उपस्थित होते।